नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, माढा, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, करमाळा, मोहोळ असे 11 तालुके आहेत. सोलापूर या नावाचा उगम सोळा म्हणजे सोळा आणि पूर म्हणजे गाव या दोन शब्दांपासून झाला आहे. असे मानले जाते की सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खांदेरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मोहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, संदलपूर, सोनापूर, सोनलग्गी, सोलापूर आणि वैदकवाडी या 16 गावापासून बनले आहे. या शहराला प्राचीन काळात सोनलग्गी किंवा सोनल्लापूर म्हणून सुद्धा ओळखले जात असे. इसवीसनपूर्व 200 वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे, पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. मुघल राजवटीत सोलापुरास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय सामाजिक घडामोडीचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात ठिकठिकाणच्या कामगारांनी मोठा संप पुकारला होता. 1930 सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारूबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हुतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले, पण दिनांक 8-9 मे 1930 या 2 दिवसात तत्कालीन कलेक्टर नाईट यांनी जमावावर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी सोलापूर शहराने 9-11 मे 1930 या काळात 3 दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. भारतातील काही काळासाठी स्वतंत्र झालेला पहिला भाग. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना 12 जानेवारी 1931 रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. अशा प्रेरणादायी क्रांती पर्वामुळे सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. 1937 स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. यात सोलापुरातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने बांधलेला कोळकरवाडा तसेच चंद्रभागा नदीवरील घाटही अहिल्यादेवीने बांधलेला आहे. सोलापूर ही सिद्ध रामेश्वर नगरी म्हणून ओळखली जाते. सोलापूरचे प्राचीन म्हणजे 12व्या शतकातील रहिवासी श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर यांनी 68 शिवलिंगांची स्थापना केली. वीरशैव धर्माच्या शैव पंथ माध्यमातून समाज सुधारणेचे काम केले. सोलापूरमध्ये तलाव बांधून त्यांनी सोलापुराची पाणी समस्या सोडवली. वैष्णव संप्रदायातील वारकरी संप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात दरवर्षी वारी करतात. अशी वारी केल्याने शारीरिक तप घडते असे मानले जाते. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे आळंदीहून ज्ञानेश्वर, देहूहून तुकाराम, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ, पैठणहून एकनाथ, उत्तर भारतातून कबीरांची, शेगाव येथून गजानन महाराज अशा विविध भागातून पालख्या येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नावाचा गजर करत पायी चालत पंढरपूरला येतात. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना वारकरी कुंडली कर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करून करतात. सोलापुरातील अक्कलकोट येथे स्वामी समर्थ, बार्शी तालुक्यात भगवंत मंदिर, तसेच सोलापूरच्या बाजूलाच तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी, तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात असलेले गाणगापूर हे दत्त महाराजांचे प्रमुख ठिकाण आहे. सोलापूर हे ज्वारी धान्याचे उत्पादन करणारे प्रमुख शहर जिल्हा आहे. तसेच येथे डाळिंब फळाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे. सोलापूर येथे माळढोक नावाच्या नामशेष होत चाललेल्या पक्षाचे अभयारण्य आहे. विविध बागा, स्मृती उद्यान, वन विभाग, तसेच सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय प्राणी संग्रहालय असून तेथे विविध प्राणी ठेवलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा, कापड उद्योग, हातमाग, यंत्रमाग इत्यादी उद्योगधंदे चालतात. चादरी, टॉवेल, रेडीमेड गणवेश इत्यादी उत्पादनात सोलापूरचे नाव देशभर प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये कुंकू बनवण्याचे कारखाने तसेच पंढरपूर येथे घोंगडी बनवण्याचे उद्योग आहेत. सोलापूरमध्ये कन्नड, तेलुगू, मराठी, हिंदी असे सर्व भाषिक चित्रपट प्रदर्शित होतात. सैराट नावाचा 2016 प्रदर्शित झालेला चित्रपट याच जिल्ह्यात चित्रित झाला होता. शहरामध्ये हुतात्मा स्मृती मंदिर येथे विविध नाटके व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
विविध चित्रपट कलाकार या जिल्ह्याने चित्रपट सृष्टीस दिले आहेत. सोलापूर हे उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडणारे प्रमुख रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे, त्यामुळे जिल्ह्याचा विकास होत आहे. सोलापूर जिल्ह्यातून भीमा ही प्रमुख नदी मध्यातून जाते. सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधलेले आहे. याबरोबरच सीना, निरा, बोटी, भोगावती, हरणी, बोरी, मान इत्यादी लहान मोठ्या नद्या या जिल्ह्यातून वाहतात. भीमा व सीना या दोन मोठ्या नद्यांना भुयारी मार्गाने जोडणारा आशिया खंडातील सर्वात मोठा भुयारी बोगदा या जिल्ह्यात आहे. शहर हे उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे. 100 गाजलेल्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात ही अशीच प्रगती व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक प्रयत्न करतीलच. मित्रांनो, इतकी माहिती घेऊन आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही सोलापूर विषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच आमच्या नवनवीन व्हिडिओ विषयी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा.